राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष आत्ताच देशाच्या अर्थमंत्र्यांनी देशाचं यावर्षीचं बजेट जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये शेतीविषयक त्यांनी जे काय मांडणी केली ही अतिशय निराशाजनक आहेच पण त्याचबरोबर देशातल्या शेतीला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे असे मला वाटते याच्यासाठी शेतकऱ्यां या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही बजेटमध्ये पहिला मुद्दा त्यांनी मांडला तो एम एस पीने खरेदी ही खरेदी आत्तापर्यंत आपल्या देशामध्ये चालूच आहे आणि आता पंजाबच्या निवडणुकासमोर आहेत त्याच्यामुळे त्यांनी आणखी याच्यावरती जोर दिलेला दिसतो आणि एम एस पीच्या याने खरेदी केलेल्या धान्याचे डोंगर आपल्या देशामध्ये आहेत आणि पुन्हा त्याच्यावरती लाखो कोटी रुपये देश खर्च करणार आहे ज्याच्यातून काही फायदा नाही पंजाबला डायव्हर्सिफिकेशनची गरज आहे गहू आणि तांदूळ सोडून इतर पिकांकडे वळवण्याची गरज आहे त्याच्यासाठी या बजेटमध्ये काहीही केलेलं दिसत नाही आहे हे एक राजकीय घोषणा झाली असं मला याच्यामध्ये म्हणा वाटतं दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की की शेती आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यायचं आहे आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वी सेंद्रिय शेतीच होती त्यावेळेला देश उपाशी मरत होता आणि आपल्याला अमेरिकेकडनं पी एल फोर एटीच्या खाली जहाजाने धान्य मागून देश जगवावा लागला होता पुन्हा तिकडेच घेऊन जायचं आहे का श्रीलंकेचं ताजं उदाहरण आहे त्याच्यामध्ये श्रीलंकेने रासायनिक खतांवरती बंदी घातली आणि साठ टक्के त्यांचं उत्पादन घटलं शेवटी त्यांना परदेशातून खतं आयात करावं लागली धान्य आयात करावं लागलं शेतकऱ्याला नुकसान द्यावं लागलं त्या दिशेनेच आपला देश जातोय का काय अशी आता शंका वाटायला लागली जगामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रगती करण्याचा विचार करत चाललेला असताना आपण सेंद्रिय शेतीकडे देशाला घेऊन जाऊन देश अधोधिक अधोगतीकडे घेऊन चाललो आहोत काय असा प्रश्न आहे अर्थमंत्र्यांनी सांगितलं की आता तेलबियांना प्रोत्साहन देणार आहे तेलबियांचं उत्पादन वाढण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे कसं प्रोत्साहन देणार आहे परदेशातून तेल आयात करून त्याला झिरो ड इम्पोर्ट ड्युटी लावून तुम्ही प्रोत्साहन देणार आहे का तेल बियांवरती साठांची मर्यादा लावून तुम्ही प्रोत्साहन देणार आहे का अशा पद्धतीने प्रोत्साहन मिळू शकत नाही त्याच्यासाठी तुम्हाला तेल बियांना चांगले दर कसे मिळतील हे पाहायला पाहिजे होतं त्याच्याबद्दल एक एक अक्षर याच्यामध्ये बोललं गेलं नाही देशामध्ये नदीजोड प्रकल्प करणार आहेत हे आता खूप दीर्घ काळाची योजना असते आम्ही असून पाहतोय हे नदीजोड प्रकल्पाच्या आम्ही घोषणा ऐकतोय होत काहीच नाही आहे तर तात्पुरतं म्हणजे शेतकऱ्यांना तातडीने काही मिळेल अशी काही व्यवस्था याच्यामध्ये झालेली दिसत नाही आहे कृषी विद्यापीठांना आणखी फंड्स देणार आहेत हे कृषी विद्यापीठं अगोदरच पांढरे हत्ती झालेले आहेत इथं कुठल्याही प्रकारचं संशोधन होत नाही कुठल्याही नवीन जाती याच्यामध्ये याच्यापेक्षा प्रायव्हेट कंपन्यांनी चांगल्या चांगल्या जाती आल्या शेतकरी त्या वापरत आहेत कृषी विद्यापीठाच्या जाती कोणी घ्यायला तयार नाहीत आणि यांना पुन्हा आणखी फंड्स देणार आहेत आणखी अगोदर यांनी शेकडो कोटी एकर जमीन एक एका एका विद्यापीठाकडे आहे परंतु तिथे काही होत नाही तर हा पैसासुद्धा वाया जात आहे असं मला याच्यामध्ये वाटते एकीकडे -एक तुम्ही ड्रोन कीटकनाशकं वापरण्यासाठी ड्रोनची सुविधा देणार आणि ड्रोनचा वापर करण्यासाठी परवानगी देता आणि दुसरीकडे कीटकनाशकमुक्त शेती करण्याचं तुम्ही घोषणा करताय नेमकं करायचं आहे काय हे तुम्हाला कळत नाही कीटकनाशकमुक्त शेती करायचं असेल तर बी टी टेक्नॉलॉजीला प्रोत्साहन द्या <coughs> त्याला मान्यता त्याच्याबद्दल काही बोललं नाही जेनेटिकली मॉडिफाईड पिकं आली तर फवारणीची गरज नसते कमीत कमी फवारणी लागते हे आता दाखवून दिलेलं आहे कापसा बाबतीत हे सिद्ध झालेले बी टी वांग्याच्या बाबतीमध्ये हे सिद्ध झालेले ते तुम्ही बीटी जेनेटिकली मॉडिफाईड बियाण्याला परवानगी देत नाही आणि नाशक मुक्त भारत करायचं तुम्ही स्वप्न पाहता जे कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत रासायनिक खतांच्या किमती आहेत या रासायनिक खतांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना काही मदत करण्याच्या बाबतीत काही बोललं गेलं नाही जे सोल्युबल खतं आले आहेत जे ठिबक सिंचनद्वारे शेतीला देतात त्याच्याही किमती प्रचंड वाढलेले आहेत याच्या बाबतीत काही बोललं गेलेलं नाही प्रक्रिया उद्योग ज्याची फार गरज आहे आपल्या देशाला देशातला चाळीस टक्के नाशिवंत माल फळे भाजीपाला हा फेकून द्यावा लागतो ला वाया जातो तर त्याच्यावरती प्रक्रिया करण्यासाठी यांच्या आजच्या कालच्या बजेटमध्ये आजच्या बजेटमध्ये काहीही आलेलं दिसत नाही आहे कोल्ड स्टोरेज कोल्ड चेनच्या बाबतीमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख जरूर केला परंतु कशा पद्धतीने कोल्ड स्टोरेजला प्रोत्साहन मिळेल याच्याबद्दल काही बोललं गेलेलं नाही आणि जोपर्यंत आपल्या देशामध्ये आवश्यक वस्तूचा कायदा आहे कुणीही याच्यामध्ये गुंतवणूक करणार नाही हा आवश्यक वस्तू कायदा जर संपला तर लोक साठा करतील कुणी कोल्ड स्टोरेज बांधले कुणी मोठे गोडाऊन्स बांधले आणि जर तुम्ही स्टॉक लिमिट लावलं त्या वस्तूला तर त्या मालाचं करायचं काय हा प्रश्न त्याच्यामध्ये येतो ज्याच्यासाठी मुळात हा कायदा बदलण्याची गरज होती त्याच्याबद्दलही काही बोललं गेलेलं नाही आहे पी 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 तुम्ही म्हणता की याच्याला आम्ही जोर देणार आहेत ती म्हणजे तुमचे परचेसिंग पॉवर पॅरिटी आता इथं साठ टक्के जनता शेतीवरती अवलंबून आहे खेड्यात राहते त्यांची क्रयशक्ती संपलेली आहे त्यांना तुम्ही आणखी गरीब करून तुमची पी 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 कशी वाढणार आहे कसा जोर लावणार आहे त्याच्यामध्ये या तुमच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांची पी 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 वाढण्यासाठी काही केलेलं दिसत नाही आहे देशामध्ये नव्वदच्या दशकानंतर आपल्या याच्यामध्ये परकीय गुंतवणूक उद्योग क्षेत्रामध्ये आली सेवा क्षेत्रामध्ये आली परंतु शेती क्षेत्रामध्ये आलेले नाही आणि आजच्या बजेटमध्ये सुद्धा शेतीमध्ये थेट गुंतवणूक परकीय गुंतवणूक एफ डी आयच्याबद्दल काहीही बोललं गेलं नाही ही फार निराशाजनक बाब आहे साठ लाख नोकऱ्या देणाऱ्याचं घोषणा केली कुठं नोकऱ्या देणार आहेत आत्ता ज्या सरकारी नोक जागा रिकाम्या आहेत सरकारी नोकऱ्यांच्या त्या भरायची तुमची तयारी नाही आहे लाखो जागा रिकामा पडलेल्या आहेत तिथं तुम्हाला नोकर भरती करता येत नाही कारण तुमच्याकडे पगार द्यायला पैसे नाहीत आणि नवीन साठ लाख नोकऱ्या तुम्ही कुठं निर्माण करणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे नोकऱ्या निर्माण होऊ शकतात फक्त शेतीमध्ये शेतीच्या मालाला जर भाव मिळाला तर शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढली तर तो खरेदी करणार तर उद्योगांचे उत्पादनाला गिराईक मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घेत न न घेता तुम्ही पी 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 वरती जोर द्यायचा म्हणता आणि साठ लाख नोकऱ्या द्यायचा म्हणता हा फक्त एक दाखवलेले गाजर आहे असं वाटतं याच्यामध्ये हा आजचा जो अहवाल बजेट सादर झालं या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी काही नाही अतिशय निराशाजनक असा असा हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं मी स्वतंत्र भारत पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझं हे मत मांडलेलं आहे धन्यवाद अपडेट अपडेटसाठी भेट द्या ऍग्रोवन वर